नमस्कार, मी प्रसाद देशमुख. बायर वायगो प्रस्तुत शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत. आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस बाजार आज स्थिरावला, सोयाबीन काहीसे सुधारले, कांदा भावात नरमाई, गव्हाच्या दरात वाढ आणि टोमॅटो बाजार आता मोठ्या प्रमाणात दबावात आला. टोमॅटोचे भावही निम्म्यापेक्षा कमी झाले, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? टोमॅटोची बाजारातील आवक कशी राहू शकते? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टच्या शेवटी. देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिर आहेत, वायद्यांमध्ये मात्र दरात चढउतार सुरू आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या प्रति क्विंटल सरासरी 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाला मागणी वाढल्याने भावात सुधारणा झालेली दिसते. काही जिनिंग आता हंगामाच्या आधी मेंटेनन्सवर जात आहेत, पण सरकट खरेदी बंद नाही. यंदा पिकाची स्थिती पाहता कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे असं जाणकारांनी सांगितलं. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहेत. देशातील बाजारात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय, तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव 5,000 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीन आवक काहीशी कमी झाली, त्यातच नव्या पिकाला पावसाअभावी फटका बसतोय. पण आणखीन काही दिवस सोयाबीन बाजार याच पातळीवर दिसू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावले, त्यामुळे अनेक बाजारांमध्ये कांदा भाव क्विंटल मागे 200 रुपयांपर्यंत कमी झाले. मागील काही दिवसांपासून बाजारातील कांदा आवक कमी झाली, त्यामुळे भाव वाढले होते. पण आज कांदा भाव सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान होते. पण पुढील काळात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कांद्याचे भाव जास्त दिवस कमी होण्याची शक्यता दिसत नाही असं जाणकारांनी सांगितलं. देशातील बाजारात गव्हाचे भाव वाढताच आहेत. केंद्राने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी निर्यात बंदी केली, स्टॉक लिमिट लावले, स्टॉकमधील गव्हाची विक्री सुरू केली, पण भाव कमी होण्याऐवजी वाढलेले दिसतात. सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात सण आणि दुष्काळी स्थिती यामुळे गव्हाच्या भावात आणखीन वाढ होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. टोमॅटोचा बाजार आता मोठ्या प्रमाणात दबावात आला. टोमॅटोचे भावही निम्म्यापेक्षा कमी झाले, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. सध्या देशातील बाजारात नव्या टोमॅटोची आवक वाढली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील बाजारात आवक जास्त दिसते, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तूट कमी झाली, परिणामी भावही कमी झाले. देशातील अनेक भागांमध्ये आता नव्या मालाचा तोडा सुरू झाला, हा माल बाजारात येतोय. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक वाढली, यामुळे टोमॅटोचे भाव सध्या 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. सध्या बाजारातील आवक वाढली, पण सुरू असलेल्या हंगामाला मोठा फटका बसला, त्यामुळे अपेक्षेपेक्षा उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक नेहमीप्रमाणे दाटण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे टोमॅटोचे भाव कमी जास्त होताना दिसत असले तरी त्यात मोठी घट होण्याची शक्यता नाही असं जाणकारांनी सांगितलं. सध्या टोमॅटोसह सर्वच पिकांना कमी पावसाचा फटका बसतोय. अनेक ठिकाणी पाण्याअभावी टोमॅटो लागवडी अडचणीत आल्या. अनेक भागांमध्ये ही स्थिती आहे. तसेच जोरदार पाऊस झाल्याशिवाय पिकाला आधार मिळणार आहे. यामुळे बाजारातील आवक वाढीवर मर्यादा आहेत असं व्यापारी सांगतायत. धन्यवाद.
आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.